बातमीकडे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे अत्यंत निकटवर्ती मानले जाणारे आणि काँग्रेसचे विधान परिषद आमदार आनंदराव पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचा जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे आनंदराव पाटील भाजपमध्ये जाणार का याबद्दल अनेकांची उत्सुकता लागली आहे. पाटील यांनी भाजपात रस्ता धरल्यास पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का असणार आहे. आनंदराव पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर विरोधक अतुल भोसले यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आहे. त्यानंतर पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेंना उधाण आले. आनंदराव पाटील माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. आनंदराव पाटील 13 सप्टेंबर रोजी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचंही सांगितलं जात आहे. ते आपल्या आमदार पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. चर्चा सुरू आहे. नेमकं काय सांगा? गेल्या 78 ते आजपर्यंत या जिल्ह्यातली युवक काँग्रेस संघटनेपासून ते जिल्हा काँग्रेस कमिटी पक्षबांधणीचं काम केलेलं आहे. गेल्या 1.5-2 वर्षामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की माझ्यावर जाणीवपूर्वक काही माणसांनी कट करून त्या संघटनेतनं बाजूल काढायचा प्रयत्न केला. तरी मी कधीही त्याच्यावर केलं नाही. मला खूप पक्षानं दिले आणि नेत्या माझ्या प्रेमलताई चव्हाण यांच्यावर 78 साली मी युवक काँग्रेसमध्ये काम करणारा कार्यकर्ता. परंतु आज पूर्णपणे डावलून आज जो चाललाय निर्णय, आज मेळावे कराड तालुक्यात दक्षिणमध्ये मतदारसंघात झाले. कराडची नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, त्या काळामध्ये माझ्या नेतृत्वाखाली आम्ही जिंकलेलं आहे प्रयत्नाची पराकाष्ठा करून. तरी देखील काही मंडळींना वाटतंय की नानाच्या थांबण्यामुळं नुकसान होईल असं भरवलं गेलंय. ते चूक का बरोबर हे काळ ठरवेल. परंतु मी शुक्रवारी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जे माझ्यावर गेली 40 वर्ष संघटनेत काम करतायत त्या सर्वांचा सल्ला घेऊन त्यांचा विचार विनिमय करून मग मी तो निर्णय घेतला जाईल. आणि मुख्यमंत्र्यांची भेट नेमकी कशासाठी होती? नाही, मुख्यमंत्र्यांच्या पेक्षा मी चंद्रकांत दादांना भेटलो. त्याचं कारण असं आहे की माझे बंधू हे रजिस्ट्रार कोल्हापूरला आहे आणि आता आचारसंहिता 4-5 दिवसात लागले तर तिथं रिक्त जागा आहे. त्याचा तो ॲक्सिडेंट झाल्यामुळं त्याला पाठीच्या मणक्याचा त्रास आहे, तो उपचार सातारला करतोय. त्याच्यामध्ये गेलो होतो आणि सगळ्यांच्या भेटी झाली. त्याने त्यांना सगळ्या माहिती झाले ना, आनंदराव काहीतरी निर्णय घ्या, तुमच्या अगोदरच्या सगळ्या नेत्यांनी म्हणजे मदन दादा असतील सगळे, तुम्ही का थांबलाय? म्हणलं मी ज्या नेतृत्वाखाली काम केले त्यांच्याशी चर्चा विनिमय करून कार्यकर्ते माझ्यावर जे प्रेम करतात त्यांना एकट्यानं वाऱ्यावर सोडून सगळ्यांना सोडून मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे सर्वांचा निर्णय काय जो असेल तो शुक्रवारी मी सगळ्यांना विचारेन आणि मग माझा निर्णय जाहीर करेन. बाबांचे आपण एक निकटवर्ती आहात, विश्वास साथीत राहत आणि लोकांच्या चर्चा सुरू आहेत, नानांना हा निर्णय घ्यायची का वेळ आलेली आहे? नाही, मी माझ्या नेत्यावर अजिबात आरोप करणार नाही. त्यांच्या बरोबर भोवताली जे कोंडाळे निर्माण झाले त्या चुकीच्या पद्धतीने फिल्डिंग करतायत. मग तालुका काँग्रेस, जिल्हा काँग्रेसची निवडणूक असेल, त्या सर्व निवडणुकीला सामोरी मी गेलेलो आहे आणि संघटना बांधलेल्या आहे. ठीक आहे, आपल्या सगळ्यांनी म्हणत होता की जिल्हा काँग्रेस कमिटी नाना तिथले काय, माझ्या परीने जेवढं काँग्रेस कमिटीला बळी देण्याचा प्रयत्न केला. एक काळ असा होता की सातारा जिल्ह्यातला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष तो काँग्रेसचा विचार झाला. कराडची पंचायत समिती त्यामध्ये सभापती आपल्या, कराडची नगरपालिका नगराध्यक्ष मी निवडणुकीमध्ये सामोरे गेलेलो आहे. अर्चना पाटील नगराध्यक्षाला महिला, शारदा जाधवना नगराध्यक्ष करण्यामध्ये वनमेन शो माझा एकट्याचा होता. सगळ्या कार्यकर्त्यांना पृथ्वीराज चव्हाणांची सावली म्हणून तुम्हाला ओळखलं जातं, राज्यात देशात ओळखलं जातं 100%. त्यांच्यापासून वेगळं व्हायचा विचार येतोय, काय भावना आहे तुमच्या? नाही, मला त्यांच्यापासून वेगळं व्हायची माझी अजिबात मनापासून इच्छा नाहीये. परंतु काही मंडळींनी त्यांना मला बाजूल करण्यामध्ये यशस्वी ठरायला लागलेले आहेत. त्या अनेक वेळा माझ्या त्या मिटिंग झाल्या पण त्यांच्यापासून जो रिस्पॉन्स पाहिजे की कदाचित असं त्यांनी भरवलं की नाना नसतील तर आपलं व्यवस्थित चालेल असं कदाचित त्यांना वाटत असेल आणि मी त्या नेत्यावर आरोप करणार नाही. कारण निर्णय घेण्याअगोदर पृथ्वीराज बाबांशी याविषयी तुम्ही बोलणार आहे का? मी अनेक वेळा त्यांच्याशी बोललोय पण त्यांच्यातनं ज्या पद्धत सकारात्मक उत्तर नाही तुम्हाला माहिती करता सांगतो. मेळाव्यात सुद्धा आल्यानंतर सांगे की काल्याच्या डाळिंबीच्या बागेमध्ये
जो कार्यक्रम झाला त्या मेळाव्यामध्ये मी मध्येच उठून आलो असतो तर ते आपण म्हणतो पिंडीवर किंचू बसलाय. जर काय केलं तर त्याचा परिणाम त्यांच्या होऊ नये म्हणून मी निमूटपणान सुरू केलं. मी आमदार आहे अनेक वर्ष संघटनेत ज्यांना ज्यांना आता तालुका काँग्रेसचे अध्यक्ष माझ्या सभासदामुळे झालीत ती मंडळी जाणीवपूर्वक मला जर त्या मेळाव्यात बोलू देत नसतील आणि ते हे निमूटपणान सहन हे करत असतील तर त्यांची मुख्य समती आहे का काय हे त्यांना बोललो मी त्यांना. पण त्यांच्यातनं प्रत्युत्तर नसल्यामुळं मी आता मेळावा घेऊन त्या मेळाव्यामध्ये लोकांच्या आता माझे बऱ्याच मतदारसंघात जिल्हा परिषद पंचायत समिती मतदारसंघात मीटिंग झाल्या कार्यकर्त्याच्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्याच्या झाल्या. त्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं मेळावा घ्या त्या मेळाव्यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून आणि मी सगळ्यांना धरून मी करणार. मी एकटा काय मी निर्णय घेऊ शकत नाही कारण का मी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची माझी मानसिकता आहे. ती सगळे काय म्हणतील तीच माझी भूमिका राहील.